नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपले सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सुरुवातीला बातमी, पंतप्रधानांनी चीनला जे ठणकावलंय त्याची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर चीनच्या वादावर आपलं मौन सोडलंय। देशाच्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही अशा शब्दामध्ये पंतप्रधानांनी शहीदांना आदरांजली वाहिली आहे। दरम्यान, आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षम आहोत असंही पंतप्रधानांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीआधी पंतप्रधानांनी चीनला कडक शब्दात सुनावला आहे। शांति की, पूरी मानवता के कल्याण की कामना की है। हमने हमेशा से ही अपने पड़ोसियों के साथ एक कोऑपरेटिव और फ्रेंडली तरीके से मिलकर काम किया है। हमेशा उनके विकास और कल्याण की कामना की है। जहां कहीं हमारे मतभेद भी रहे हैं, हमने हमेशा ही ये प्रयास किया है कि मतभेद विवाद न बने, डिफरेंसेस डिस्प्यूट्स में न बदले। हम कभी किसी को भी उकसाते नहीं हैं, लेकिन हम अपने देश की अखंडता और संप्रभुता के साथ समझौता भी नहीं करते हैं। जब भी समय आया है, हमने देश की अखंडता और संप्रभुता की रक्षा करने में अपनी शक्ति का प्रदर्शन किया है, अपनी क्षमताओं को साबित किया है। त्याग और तितिक्षा हमारे राष्ट्रीय चरित्र का हिस्सा है, लेकिन साथ ही विक्रम और वीरता भी उतना ही हमारे देश के चरित्र का हिस्सा है। मैं देश को भरोसा दिलाना चाहता हूं, हमारे जवानों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा। हमारे लिए भारत की अखंडता और संप्रभुता सर्वोच्च है और इसकी रक्षा करने से हमें कोई भी रोक नहीं सकता। इस बारे में किसी को भी जरा भी भ्रम या संदेह नहीं होना चाहिए। भारत शांति चाहता है, लेकिन भारत उकसाने पर हर हाल में यथोचित जवाब देने में सक्षम है। और हमारे दिवंगत शहीद वीर जवानों के विषय में देश को इस बात का गर्व होगा कि वे मारते मारते मरे हैं। याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, पंतप्रधानांनी कोरोनाच्या संदर्भातली बैठक बोलावली होती, पण 2 मिनिटं उभं राहून शहीदांना आदरांजली वाहण्यापूर्वी त्यांनी जे छोटेखानी संबोधन केलं त्यात त्यांनी थेट इशारा दिला। बरोबर, ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की भारत आणि चीनचा संघर्ष आहे, तीव्र संघर्ष झालेला आहे आणि ज्यामध्ये भारताचे वीर जवान शहीद झालेले आहे, सोबत चीनचे देखील ज्या पद्धतीने जवान शहीद झाले त्याची संख्या 65 जवळपास आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती चीनचा जो दुटप्पोपणा आहे तो देखील समोर येतोय। भारताच्या जमिनी भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, एक प्रकारचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे। आणि ज्या पद्धतीने विरोधकांची मागणी होत होती की कुठेतरी खडे बोल हे चीनवा सुनवावे, त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला कडे बोल सुनावलेले आहे। त्यानंतर हे 2 मिनिटं मौन राहून जे शहीद झालेले आहेत भारतीय जवान,
सैनिक शहीद झालेले आहेत त्यांना त्यांनी आदरांजली व्यक्त केली आहे. आणि त्यानंतर त्यांची जी महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची जी कोविडच्या संदर्भात कोरोना व्हायरसच्या संदर्भात जी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू झालेली आहे आणि या आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जवळपास 6 राज्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. जवळपास 15 राज्यांची आज बैठक होणार आहे. आजचा हा दुसरा टप्पा आहे. या दुसऱ्या टप्प्यामधून ज्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त कोरोना संक्रमण आहे त्या राज्यांचा समावेश आजच्या बैठकीत करण्यात आलेला आहे. आणि कुठेतरी कोरोनाची लढाई लढताना चीन सोबतही दोन हात करण्याची तयारी भारताने केलेली आहे. मिलिंद प्रशांत तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे सीमेवरच्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधला तणाव अधिक वाढलेला आहे. चीननं नेहमीप्रमाणे कागाळ्या सुरूच ठेवलेल्या आहेत आणि कांगावा सुरू केला आहे की भारतीय सैनिक आमच्या हद्दीत घुसून आले होते. पण ही गोष्ट चीन साळसूदपणे विसरतोय की दोनही देशांमधला टोकाला गेलेला तणाव कमी करण्यासाठी लष्करी पातळीवरची बोलणी ठरलेली होती आणि ही बोलणी करण्यासाठी भारतीय जवान हे पुढे गेले होते आणि त्याच वेळेला चीनच्या भ्याड सैनिकांनी नामर्दपणानं भारतीय सैन्यावरती हल्ला केला. आणि असं बोललं जात आहे की प्रत्यक्षात गोळी चाललेली नाही असा दावा केला जातो आहे. मात्र लोखंडी शिगा, काठ्या आणि अन्य काही गोष्टींच्या माध्यमातून भारतीय सैनिकांवर हल्ला केला गेला. अशा प्रकारचा कुठलाही हल्ला अपेक्षित नव्हता, पण या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि चीनच्या सैनिकांना समजेल अशा भाषेत त्यांना उत्तर देण्यात आलं.